इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 10 आपत्ती व्यवस्थापन. आपण आपत्ती म्हणजे काय आणि आपत्तीचे प्रकार अभ्यासले आहेत. आता आपण या आपत्तीमुळे कोणकोणते परिणाम होतात ते पाहूया. आपत्तीमध्ये पहिला परिणाम म्हणजे आपल्याला आर्थिक चणचण लगेच लक्षात येते. कुठली आपत्ती आली की आपल्याला चणचण सुरू होते, कारण आपत्तीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर आकस्मिक खर्च करावा लागतो, कारण आपत्ती या आपल्याला सांगून येत नाही. आता आपत्तीचे आपण 6 प्रकार आपण शोधून काढले आहेत. या 6 प्रकारचे परिणाम आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. पहिला परिणाम जो आहे तो आर्थिक परिणाम, म्हणजे पैशाच्या स्वरूपात आपण आत्ताच चर्चा केली. त्या व्यतिरिक्त सामाजिक परिणाम, पर्यावरणीय परिणाम, प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय परिणाम, राजकीय परिणाम आणि वैद्यकीय परिणाम, अशा प्रकारे 6 आपत्तीमध्ये आपल्याला परिणाम दिसून येतात. आता आपण एकेका परिणामांचा विचार करू. पहिला परिणाम आपत्तीमध्ये जर पाहिला तर तो आर्थिक आहे, आणि आर्थिकमध्ये नक्की काय होत असतं तर निधी खर्चामध्ये वाढ होत असते. आपत्तीमध्ये निधी जो आहे त्याच्या खर्चामध्ये वाढ होते. दुसरा परिणाम जर पाहिला तर निधीचा तुटवडा आपल्याला पडतो, म्हणजे जो खर्च आपल्याला करायचा आहे तो आपल्याला उपलब्ध निधी हा पुरत नाही, आकस्मिकपणे येत असल्यामुळे निधी खर्चात तुटवडा. आणि तिसरा परिणाम जो आहे उत्पन्नाचे घटते प्रमाण हा आपल्याला दिसून येतो. आपत्तीचा दुसऱ्या क्रमांकाचा परिणाम आहे सामाजिक परिणाम. सामाजिक परिणामामध्ये आपत्तीत काय घडत असते तर आपल्याला माहिती आहे की लोक बेघर होतात, म्हणजे लोकांना घर राहत नाही. आपत्तीमुळे हा एक परिणाम होतो. अन्न, वस्त्र, निवारा, पाण्याचा तुटवडा, अशा प्रकारे आपत्तीमध्ये आपल्याला परिणाम दिसून येतो. त्याचबरोबर गुन्हेगारीचं वाढते प्रमाण त्या ठिकाणी निर्माण होत असतं. गुन्हेगारी ही लोकांच्या मूलभूत गरजा न भागल्यामुळे त्यांना नैराश्य येतं, आणि त्या भूमिकेमधून सुद्धा लोक गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात, हे आपल्याला सांगता येईल. तिसरा जो आपत्तीचा परिणाम आहे तो पाहिला तर पर्यावरणीय परिणाम आपल्याला सांगता येईल. भूकंप किंवा यासारख्या अनेक प्रकारामुळे आपल्याला त्या ठिकाणी इमारतीची पडझड होणे असे प्रकार आपल्याला दिसून येतात. आपत्तीचा आणखी एक परिणाम आहे पाण्याच्या स्रोतांचं नुकसान होणे. पुढचा परिणाम आहे दुर्गंधीयुक्त वातावरण, म्हणजे आपत्तीमुळे दुर्गंधी त्या ठिकाणी पसरते. आणि आणखी प्रदूषणासारख्या समस्येला आपल्याला सामोरं जावं लागतं, हे पर्यावरणीय परिणामामध्ये आपल्याला उदाहरण म्हणून घेता येईल. आपत्तीचा पुढचा जो परिणाम आहे तो प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय परिणाम आहे. आता प्रशासकीयमध्ये कामकाजावर ताण, आपत्कालीन परिस्थितीमध्ये जास्त वेळ आपल्याला काम करावं लागतं. त्याचबरोबर आपत्तीमध्ये दळणवळण व्यवस्था कोलमडून पडत असते, रस्ते पाण्याखाली जातात. अशा परिस्थितीमध्ये दळणवळण व्यवस्था कोलमडण्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर संप्रेषण व्यवस्था कोलमडते, मोबाईल नेटवर्क आपल्याला राहत नाही, म्हणून आपत्कालीन परिस्थितीमध्ये अशा घटना घडत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर अपुऱ्या सोयीसुविधा, म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांना वैद्यकीय व त्यासारख्या सुविधा जर पुरवायच्या असतील तर त्या ठिकाणी इमारत किंवा इतर तत्सम सुविधा उपलब्ध नसतात, म्हणून मिळेल त्या परिस्थितीमध्ये आपल्याला लोकांना मदत पोहोचवावी लागते. आपत्तीचा पाचवा जर परिणाम पाहिला तर आपत्तीचा राजकीय परिणाम आपण पाहूया. राजकीय परिणामामध्ये नेतृत्व कणखर आणि योग्य जर असेल तर आपत्कालीन परिस्थितीमधून आपद्ग्रस्तांना बाहेर पडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होते. परंतु जर योग्य व कणखर नेतृत्व नसेल तर लोक त्या ठिकाणी दिशाहीन बनतात आणि आपत्तीचं नुकसान आणखी मोठ्या प्रमाणावर होत असतं. शासकीय मोबदला आणि त्याची वितरण व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे जर असेल तर निश्चितपणे आपद्ग्रस्तापर्यंत मदत पोहोचवणं अतिशय